चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि मी माझं वर्कआउट रुटीन चालू केलेलं आहे. मी लेट उठली आज, जरा 7:30 वगैरे गेली होती मी रनिंगला. एक तास मी रनिंग केलं आणि नंतर खाली जिममध्ये अर्धा तास एक्सरसाइज केलं. आत्ता 9:15 वाजले. आत्ता मी आली घरामध्ये वर्कआउट करून. प्रतीक करीना, हो बाय द वे करीना आलेली आहे. काल आली ती, कारण मागे ती आली तर आम्ही इथे नव्हतो. तर प्रतीक करीना तर अजून झोपले, कारण काल प्रतीकच्या कॉलेजला प्रोग्राम होता तर तेही मित्र बाहेर गेले होते, तर लेट आलं. जेवण तर कॉलेजलाच झालं, डिनर पण असंच गेले असतील फिरायला, तर ते दोघं झोपले. जी प्रशांतजी स्वतःला झाकताय. गॅसवरती कुकर आहे प्रशांतजी. कुकर मध्ये काय ठेवलं? नॉनव्हेज शिजायला टाकून दिलं. आपल्याकडे बाई आहे ना आता स्वयंपाकाला, मग तिने केलं असतं ना. तर ठीक आहे, चला आपण बघूया. बाई हाऊस हेल्पर, घर क्लीन करून गेली आहे. आणि हे बघा, 9:15 वाजले आणि प्रतीकला मटण खायचं आहे म्हणून ॲक्च्युली प्रशांतजी मटण घेऊन आले. तर आज आमच्याकडे मटण आणि चिकन बिर्याणी दोघं बनणार आहे. प्रतीकला खायचं आहे मटण आणि करीनाला खायची आहे चिकन बिर्याणी. तर प्रशांतजींनी त्यांचं काम केलं, मटण आणून शिजायला टाकून दिलं. आता मी वरती आली पण आता जाते परत. आणि कर्ड आणि चिकनवाला तर चिकन घरी पोहोचवून देईल, पण दही वगैरे लागेल चिकन मॅरिनेट करायला. तर मी आता परत खाली जाऊन दही घेऊन येते आणि चिकन मॅरिनेट करून देते, मग आंघोळ करते. आणि त्यावेळेस घर तर मी एकदम बारकाईने क्लीन केलं, पण देवहारा राहिला होता. महिनाभर ना एका बरीचशी धूळ बसली होती, तर मी हे सगळं काढून देवहारा नीट क्लीन केलं. आता देव वगैरे पण छान असे क्लीन करून स्वच्छ करून मग पूजा देवहारात मांडू. मी एक महिना भरणवते पण परंतु प्रशांतजी रोज नमस्कार करत असतील, पण मी येणार त्याच्या आधी. थोडे दिवस आधी त्यांनी देवांना आंघोळ वगैरे घातली होती. तर फुलवाल्याला तर मी जाताना बंद करून गेले होते, कारण मग ते दाराबाहेर तो टाकून जात राहिला असता. तर मी आता त्याला आज फोन करणार आहे की फुलं देत जा. तर छान अशी मी पूर्ण देवहारा वगैरे क्लीन करून, देव सगळे क्लीन करून छान अशी पूजा केली. पण ते फुलं नसल्यामुळे देवांची पूजा कशी अधुरी अधुरी वाटते. मूर्त्या ज्या आहेत, गणपती बाप्पाची झालं, ह्या सगळ्या मूर्त्या खूप अशा काळपट झाल्या होत्या. स्वच्छ केल्यानंतर खूप छान दिसतात. तर इथे माझी पूजा करून झाली. दूध साखरेचा नैवेद्य मी दाखवलाय देवाला, तेला तुपाचा दिवा अगरबत्ती वगैरे सगळं लावून दिलेलं आहे. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. तर हे बघा, हे छोटंच दह्याचं भांडं मी आणलं आणि 4-5 चमचे दही मी त्याच्यामध्ये टाकलं. ऍक्च्युली मी घरीच दही बनवते नेहमी, पण आता जसं की मी नव्हते तर आज लावेल आता दही. आणि 4-5 चमचे दही टाकल्यानंतर इथे माझ्याकडे आले आणि लसूणची पेस्ट आहे मदरची, ती पण प्रशांतजीने आणून ठेवली. तर 2 चमचे ती पेस्ट टाकली, त्यानंतर 2 चमचे धना पावडर टाकले. आणि हे काश्मीरी रेड चिली पावडर आहे, हे 2.5 टीस्पून मी टाकणार आहे. तर तुमच्या लक्षात येईल की मी बरीच मिरची मसाला वापरलाय, कारण आम्ही खूप स्पायसी खातो. ही माझी घरच्या मसाल्याच्या डब्यातली घरी बनवलेली लाल मिर्च पावडर, ती पण मी 2.5 टीस्पून टाकली. त्यानंतर 1/2 टीस्पून मी टाकली हळद, 2.5 टीस्पून मी टाकला काळा मसाला जो की आपला साठवणीचा बनवलेला असतो तो, आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी टाकलं मीठ. आणि हो, मसाला मी नाही बनवत, माझ्या माहेरी विकत मिळतो, ते लोक बनवता आणि विकता, तर तिथून आणलेलं आहे. 2 मोठे चमचे मी टाकला चिकन मसाला. चिकन मसाला टाकायचा चिकन मॅरिनेट करताना, खूप म्हणजे खूप ज्युसी लागतं ते चिकन, आणि बिर्याणी पण तुमची खूप टेस्टी बनती. हे सगळं टाकल्यानंतर मी इथे मिक्स करून देते. ॲक्च्युली माझ्याकडे जर आत्ता कोथिंबीर आणि कढीपत्ता असता ना, कढीपत्ता नाही सॉरी पुदिना, तर तोही बारीक चिरून मी टाकला असता, पण ती करीना घ्यायला गेलेली आहे शॉपमध्ये, तेवढ्यात मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं. तर कमीत कमी चिकनला 1/2 तास तरी आधी मॅरिनेट करावं लागतं बिर्याणी बनवण्याच्या आधी. आणि जर तुम्ही आदल्या दिवशी मॅरिनेट करून ठेवलं मग तर ते खूपच छान टेस्टी लागतं. तर इथे मी अशा पद्धतीने सगळे मसाले मिक्स करून चिकन मॅरिनेट करून ठेवलं. आता इथे मी मटणासाठी मसाला भाजते. तर कांदा उभा चिरून घेतला. ज्या कुक होत्या त्यांच्याकडून मी फक्त कांदे चिरून घ्यायचं काम केलं, कारण कांद्यांनी फार डोळ्यांना पाणी येतं. त्यांनी मला कांदे चिरून दिले 1.5 किलो जवळजवळ, आणि लसूण वगैरे सोलून दिला. खोबऱ्याची मी अशीच काप करून घेतले. 1 वाटी खोबरं घेतलं, बऱ्यापैकी मोठी वाटी होती, तिचे काप करून घेतले आणि खोबरं असं भाजून घेतलं. गावाकडे तर कसं चुलीवर डायरेक्ट कांदे चुलीमध्ये तारला असं टोचून भाजायला टाकता, माझी आई करायची आम्ही लहान असताना. आणि खोबऱ्याची वाटी अशी चुलीत भाजता खूप टेस्टी लागतं तसं स्वयंपाक. पण आता इथे कुठून आणायची चूल, नाही का?
तर मग मी कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर इथे मी आलं आणि लसूण आणि कोथिंबीर पण मी इथेच टाकणार आहे, ते भाजून घेईल. आणि मटण प्रशांजींनी कांदा चिरून हळद हिंग मीठ टाकून शिजायला टाकलंय. आणि मी आता हा मसाला छान बारीक पेस्ट करेल त्याची, आणि तेलामध्ये फ्राय करून काळा मसाला टाकून बनवेल. बोला ना काही. हॅलो एव्हरीवन, हाय गाइस. माझं सेंटेन्स कंप्लीट झाल्यावर मला वाटलं तू असं बोलशील की माझं लहान बाळ आलं नाही जेव्हा बाळ लहान राहिलं नाही तर काय लहान बाळ बोलायचं. इथं आलेले आहे ह्या करीना मॅडम. हाय. आणि का आल्या मला तर काय माहित नाही का आल्या. सुट्टी होती मला आहे ना 3 दिवसाची, आणि मला आहे ना माझ्या मम्माशी भेटायचं होतं. मंडेला सुट्टी आहे का? हा महाराष्ट्र दिवस होत्या. अच्छा, मग तू मंगळवारी जाणार आहे का परत? मंगळवारी सकाळीच जाणं ऐकला कॉलेज असत दिवसा लवकर उठलं ना तर दिवस आपले सगळे काम होतात. हो ताई, 7 पण इथे बसले गेली, 11:30 हॉस्टेलला पोहोचायला आंघोळ करायची तयार व्हायचं, मग 1 वाजेपर्यंत होऊन जातं. फास्ट फास्ट करायचं. आणि इथे ही प्रतीकसाठी ब्रेडला बटर लावते, त्याला चहाचा चहा खूप आवडतो म्हणून इथे ठेवलेला आहे चहा. कारण की ह्या मॅडम चहाला पाणी वापरत नाही. इथे बिर्याणीचं चिकन शिजतंय आणि इथे मी पाणी ठेवलंय बघा बिर्याणीसाठी. त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस टाकले भात उकडवण्यासाठी. भात बॉईल करून घ्यायचा आहे ना राईस, त्यासाठी हे पाणी ठेवलंय. तुला काहीतरी सांगायचं होतं. तुला माहिती आहे तुझा पास्ताचा व्हिडिओ बघून मी आणि माझ्या फ्रेंडने तिच्या अपार्टमेंट मध्ये पास्ता बनवला. कसं झालं होतं? मग एकदम छानी बनवला. तुला पण फील होतोय का तुझे केस चांगले झाले पुण्याला जाऊन? थोडे दाट वगैरे वाटतात. हा, दाट झाले आणि थोडे सॉफ्ट झाले. इथे आले की राफून जात, तिकडे जरा बरेच असत. कसं इथे मॉइश्चर ओढून घेत केस, बाहेर सोडत, तिथे मॉइश्चर ऑइल असं एक्स्ट्रॅक्ट करून घेत केस. ठीक आहे, चला लावा आता ब्रेडला बटर. आणि बघा काल घर क्लीन केलं होतं चकाचक, पण आपण जेव्हा किचन मध्ये काम चालू असतं हा सगळा पसार. 1 लिटर दूध खाल्लास का? व्हेरी गुड. आणि मसाला मी जेव्हाही बनवते ना एक्स्ट्राच बनवते. आता हा मसाला मी फ्रीज मध्ये ठेवणार आणि याच्यामध्ये पण 1-2 भाज्या होतील. नॉन व्हेज केलं तर 1 भाजी होईल. यात कोथंबीर तर मी सांगितली नव्हती. कोथंबीर काय आहे? पुदिना नाही लावला होता तुला? मी कन्फ्युज झाली कोथंबीर आणि पुदिना. काय कमाल आहे, बाबरे, पुदिना आला लावला, कोथंबीर घेऊन आली पोरगी. कन्फ्युज झाली की पुदिना काय असतं कोथंबीर. आणि हे बघा, असं मी कधीच या छोट्या छोट्या पुड्या आणत नाही, पण आता मला आज वेळ नव्हता. आज वेळ मिळेल की नाही माहित नाही डीमार्टला जायला. तर हे सगळं संपलेलं आहे म्हणून हे छोटं छोटं मागवलं. गोळाच्या बैला पाहू सरच्याचे वाटतं. इथे खाली शॉप आहे म्हणून तिथून करीना घेऊन आली. आता डीमार्टला जाईल मी ग्रॉसरी घ्यायला. करीना बरोबर तुझी लिस्ट आहेस का? हे काय आणि हे काय? ते माझ्यासाठी चॉकलेट आहे. हा का? चॉकलेट खायला लहान राहिली का तू? आणि शेवया काढल्या मी, ह्या आईकडून आल्या आहे मला शेवया. म्हणजे त्यांनी काही घरी नाही केल्या आहे, विकत मिळतात. आई माझी सगळं घरी बनवायची, पण आता भाऊजयांचे लहान लहान मुलं आहेत, त्या सगळं रेडीमेड आणता, मिरची मसाले पापड शेवया. तर ऊन देऊ म्हटलं तर शेवयांना. आपण ओडिसाला असं ठरवलं होतं की आता आपण हेल्दी लाईफस्टाईल ठेवणार. हा, तर मग हे तुझे लाईफस्टाईल म्हणजे वर्कआउट करणार. खाण्यावर काही कंट्रोल नाही का? आता तू काय खाल्लं बाय द वे? ग्रीन टी अँड सॅलड. किती खरा मुलगा बोलला. बघू तुझी ग्रीन टी दाखव. हे बघा, हे बघा, ग्रीन टी आहे. बघा ही ग्रीन टी आहे. याने 4 ब्रेड, ब्राऊन ब्रेड विथ बटर आणि चहा, हा याचा हेल्दी ब्रेकफास्ट. आता याचं वजन पटापट कमी होणार आहे. हा मुलगा अतिशय पॉझिटिव्ह, याला काही विचारा एकदम पॉझिटिव्ह रिप्लाय देतो. येस येस, व्हाय नॉट. आणि माझ्या चॅनलवर बिर्याणीची रेसिपीचा व्हिडिओ आहे, तुम्ही तिथे बघू शकता. तर 1 किलो बासमती तांदूळ वापरून मी इथे बिर्याणी बनवली आहे, जी की खूप म्हणजे खूप टेस्टी झाली होती. मुलांना प्रचंड आवडली. आणि कलर असा दिसतोय कारण की बाल्कणीतनं खूप सगळं ऊन येतं माझ्या. ॲक्च्युली कलर खूप छान आला आहे. आणि हे बघा, इथे आहे माझी मटनची भाजी. आणि मटनची भाजी पण खूप छान झाली होती, पण स्पायसी झाली होती. आणि बिर्याणी तर खरोखर म्हणजे मुलांना खूप आवडली. आणि मुलांना आपल्या आईच्या हातचं आवडतंच. तर बिर्याणी वगैरे करून झाली, स्वयंपाक करून झाला. आता मला ही सगळी भांडी घासायची आहे. मला गुळाचा चहा प्यायला खूप आवडतो, तर गुळ मी नेहमी आणल्यानंतर असेच काप करून ठेवते. भैया, भाजी कशी होती?
एक महिन्यापासून मी मटन मटन वेट करत होतो की घरी जाईल मस्त तव्यावरच्या गरम पोळ्या येतील, पण ते सकाळी खूप मी बनवलेल्या पोळ्या गरम करून दिल्या आणि मटन मला खायचं होतं, पण लिंबू सोबत मी मटन खातो, लिंबू संपून टाकले आणि मटन तर बापरे स्पायसी मटन असतं, अ बिट मोर स्पायसी मटन असतं, बट दिस वॉज एक्स्ट्रीमली स्पायसी मटन. दूर निघाला, उद्या सकाळी काय होणार आहे मला माहित नाही. आणि तो एकदम पप्पांसारखा बोलला आहे तिघा आता. पप्पांचाच मुलगा आहे ना. पप्पा काय आणलं तू? क्युक्युंबर, एक लिटर दूध. मला दही खायचं होतं. दही? आता तू दूध पण खायचंय आणि दही पण खायचंय. लिंबू, बॉर्नव्हिटा बिस्किट, गुडे बिस्किट. तुझं वजन कमी झालं का? तू मला बारीक बारीक का दिसते? काय सांगायचं आता, झालं ना म्हणजे कमी. किती किलो? विदाउट एक्सरसाइज? एक्सरसाइज देयर इज, यू हॅव टू रन टू कॉलेज इन द मॉर्निंग, हॅव टू गेट रेडी इन द मॉर्निंग, हॅव टू रन इन द साइड द कॉलेज, देन हॅव टू रन फॉर लंच, देन हॅव टू रन बॅक टू कॉलेज. देर आर सो मेनी एक्सरसाइज. ओके, आता काय करणार आहे? चहा पिणार आहे की दूध? नाही, दूध गरम करेन, बॉर्नव्हिटा बिस्किट बरोबर खाईन. बिस्किट पण आणले का? ठीक आहे. मला खाली जायचं, पण जाऊ, मला खूप आळस आलाय, म्हटलं नाही अभ्यास करणं इज बेटर देन गोइंग आउट. गुड 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 डिसिजन. गो इन साइड. नो नो, देन स्टँड हिअर ओनली. मॅडम, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय. मल्हार पीडित व्यक्तीचा मुलगा. कर्ज कसे फेडू? पोर लगीन कसे करू रे बाबा? काय बी होईल, काय बी होईल, कर्ज तुम्ही माफ व्हावाच नाही. तुम्ही दोन्ही साथ भेटणे तरच तो शेतकरी जगी. नाही त्या दुनिया मा शेतकरी राहून शेतकरी राहून शेतकरी राहून शेतकरी राहून. तुला बापनं कर्ज माफ करण चेन तुले, पण मी सांगी राहिला ते कर्ज. पी पी शेतकरी का आत्महत्या करता? माझ्या तर लक्षातच येत नाही ही गोष्ट. आपण राब राब राबतोच खेत मा. कोळी जमीन सुद्धा आम्ही पादक फोडणारा मानतो शेतकरी. बापने जे कर्ज लिहिलं होतं ना, ते त्यांना दोन वर्ष ठीक आहे मारतो. अरे हा औ शेतकरी ना कोरे असे तुला कर्ज यासाठी कोणासमोर झुकाव नाही, कोणासमोर लाचार नाही.